हिमाचल प्रदेश मध्ये पावसाचा प्रचंड कहर सुरू आहे। पावसाने आतापर्यंत 60 लोकांचा या ठिकाणी बळी घेतलाय। शिमला मध्ये पुन्हा एकदा भूस्खलन झालंय। अनेक इमारती कोसळल्यात। आजूबाजूच्या आणखी काही इमारती कोसळण्याची शक्यता आहे। हिमाचल मध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। बचाव मोहिमेद्वारे आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात यश आले। एसएसबीच्या जवानांना एका 23 वर्षाच्या मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। हिमाचल प्रदेशात शिमल्यात भूस्खलन होऊन काही घरं कोसळली। हिमाचलच्या कृष्णानगर परिसरातील ही भीषण दुर्घटना। या भूस्खलनामध्ये घरं कोसळून अनेक जण गाडले गेले, काही जण दगावल्याची भीती आहे आणि या दुर्घटनेनंतर तातडीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले। येवला तहसील कार्यालयाच्या आवारात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहरवासियांनी उपोषण केलं। पोलीस स्थानक जुन्या जागेमध्ये ठेवावं, अन्यत्र कुठेही स्थलांतर करू नये या मागणीसाठी हाताला मुंगे येत होत्या। गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। उपोषण करण्यात आलं। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आलं। पुण्यामधल्या काटपूर खुर्दमध्ये धुमाकूळ करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले। शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला। परिसरातल्या जनावरांवर अनेक वेळा या बिबट्यानं हल्ला केला। नाशिकच्या सटाण्यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला। सुदैवानं शेतकऱ्यानं आरडाओरड करत घराकडे धाव घेतली। घरातल्या इतर व्यक्तींनी बिबट्याला पिटाळून लावलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 5वा स्मृतिदिन आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी सदैव अटल या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते। सह्याद्रीची उंची म्हणजे